सात खासदार असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच मंत्रीपद देण्यात आलंय. प्रतापराव जाधवांना राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त भार देण्यात आलाय. मात्र कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जितनराव मांझी यांच्या पक्षाचे तुलनेत कमी खासदार असताना सुद्धा त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिंदेंना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ऐनवेळी त्यांना केवळ एकच राज्यमंत्रीपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद मिळालंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर एनडीएमध्ये शिंदे हे चौथ्या स्थानी आहेत, त्यांना केवळ एकच राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. सात खासदार असताना सुद्धा एकच राज्यमंत्रीपद शिंदे गटाला मिळालंय. तर पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय. तर केवळ तीन खासदार असलेल्या जेडीएसला कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय. आणि केवळ एक खासदार असलेल्या हिंदुस्थानी अवामी मोर्चाला सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय.